ऑनफील्ड आढावा घेतलाय तो सुद्धा पाहूया. लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाचा गुंता अजूनही कायम असल्याचं चित्र आहे. खास करून विदर्भातील 10 जागांपैकी काही जागांवर अजूनही एकमत झालेलं नाही. यामध्ये बुलढाणा, यवतमाळ वाशिम आणि रामटेकच्या जागेसाठी शिवसेना अडून बसल्याचं समोर येत आहे. तर दुसरीकडे गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, नागपूर आणि अमरावती या जागा काँग्रेसला मिळण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे वर्ध्याची जागा शरद पवार गटासाठी सुटण्याची चिन्ह आहेत. त्यासोबतच रामटेक आणि बुलढाणा या जागासाठी काँग्रेसचा उमेदवार किंवा दुसऱ्या मित्रपक्षाचा उमेदवार शिवसेनेच्या मशाल्या चिन्हावर लढण्याची शक्यता आहे आणि त्याची चाचपणीही सुरू आहे. त्याचबरोबर पडद्यामागे यावर चर्चा सुरू असल्याचेही चिन्ह दिसून येते. त्याचबरोबर अकोल्याची जी जागा आहे त्यावर प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत चर्चा सुरू असल्याने सध्या त्यावर अजून कुठलाही तोडगा निघालेला नाही. जनसंवाद साधण्यासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ही धाराशिव जिल्ह्याच्या 2 दिवसीय दौऱ्यावरती आहेत. त्यांनी संपूर्ण लोकसभा मतदारसंघात बैठक घेतली, कार्यकर्त्यांना संबोधित केलं आहे. या लोकसभेच्या अनुषंगाने सुरू असलेल्या या दौऱ्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलकही आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. धाराशिवमध्ये सकाळीच त्यांना गाठून आपली भूमिका, शिवसेनेची भूमिका मराठा आरक्षणाबद्दलची ही स्पष्ट करण्याची मागणी केली. त्याचबरोबर ढोकी या परिसरात त्यांच्या ताफ्यासमोर एक मराठा लाख मराठा अशा घोषणाबाजी करत परिसर दणाणून पडला. बहुचर्चित असणारा गोखले पूल अखेर 2 वर्षाच्या कालांतरानंतर आज पूर्ण झालेला आपल्याला पाहायला मिळाला. 200 करोड रुपये खर्चून या पुलाचं बांधकाम करण्यात आलं. मुंबईत वाहतुकीची वाहतूक कोंडीची सुटका होण्यासाठी, त्याचबरोबर अंधेरी पूर्व पश्चिम जोडणारा हा एक प्रमुख ब्रिज म्हणून या गोखले पुलाकडे पाहिलं जायचं. या पुलाच्या चुकीच्या बांधकामामुळे मनस्ताप असेल किंवा त्रास असेल हा तर होतोच आहे, त्याशिवाय पालिकेचा किंवा सर्वसामान्य जनतेच्या पैशाचा चुराडा झालेला आपल्याला पाहायला मिळालं. आणि याच पुलासाठी आज आदित्य ठाकरे यांनी देखील राज्यपालांना पत्र लिहिलेलं आपण पाहिलं. या पत्रांमध्ये त्यांनी या संबंधित पुलाच्या संबंधित अधिकारी असतील, कॉन्ट्रॅक्टर असेल किंवा रेल्वे अधिकारी असतील यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी आणि ही सर्व कारवाई होताना निपक्ष अशी चौकशी देखील व्हावी अशी मागणी त्यांनी या पत्रातून केलेली आहे. भाजपचे 105 आमदार असले तरी सुद्धा शिंदेंनी उठाव केला, मुख्यमंत्र्यांनी उठाव केला म्हणून भाजप हे सत्तेत बसले, अशा प्रकारची प्रतिक्रिया जी आहे ती संजय शिरसाट यांनी दिली. तर कुणीही कुणाचंही क्रेडिट घेऊ नये असं सुद्धा संजय शिरसाट म्हणाले. खरं तर आमचे 105 आमदार असून सुद्धा आम्ही मोठ्या मनाने एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री केलं असं वक्तव्य हे भाजपकडून समोर आलं होतं आणि त्याला आता प्रत्युत्तर म्हणून शिंदेंकडून संजय शिरसाट यांनी ही भूमिका मांडली. लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. भारतीय जनता पक्षाकडून ठिकठिकाणी जाहिराती देखील सुरू झाल्या आहेत. विकसित भारत, मोदी की गॅरंटी या घोषवाक्यावर भारतीय जनता पार्टी सर्वत्र प्रचार करताना दिसत आहे. मात्र याच त्यांच्या घोषवाक्याला आणि याच त्यांच्या जाहिरातीवर काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी आक्षेप घेतलेला आपल्याला पाहायला मिळालं. काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्या म्हणण्यानुसार मोदी की गॅरंटी हा शब्द जर वापरत असाल तर तुम्ही सरकारी पैशांनी जाहिरात करू नये, तर तुम्ही भारतीय जनता पक्षाच्या निधीतून जाहिरात करावी. कारण पंतप्रधान हे कोणत्या पक्षाचे नसून, कोणतं नाव नसून, हे देशाचे असतात आणि त्यामुळे मोदी जर करणार असाल तर त्यासाठी देशाचा पैसा न वापरता तुम्ही स्वतः भारतीय जनता पक्षाचा निधी वापरावा आणि मोदी गॅरंटीची जाहिरात करावी. त्याचबरोबर तेल कंपन्यांना दिलेले आदेश की मोदी की गॅरंटी या जाहिराती देखील तेल कंपन्यांनी कराव्या याच्या विरोधात देखील काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण हे निवडणूक आयोगाकडे हक्कभंगाची कारवाईची मागणी करणार आहेत.